डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मौजे काटे येथे दिनांक 6 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बंद असलेल्या घराचं कुलूप तांबीच्या सहाय्याने तोडून चोरी करण्यात आली आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोने आणि रोख रकमेवर डल्ला मारलाय. या घटनेतील चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. घरी कुणी नसताना आणि रात्रभर संततधार धोधो पावसात संधीचा फायदा घेऊन चोरांनी प्रवेशद्वाराचं कुलूप स्टीलच्या तांबीनं तोडून घरात प्रवेश केला. दोन कपाटाचं टाळं तोडून सोने आणि रोख रकमेवर डल्ला मारून पोवारा झालेत. याबाबत उमेश पाटील यांनी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरीच्या घटनेचा पंचनामा करत 15 ग्रॅम सोन्याची ब्रेसलेट, 35 ग्रॅमची गंठण असा एकूण 73,000 रुपयांचं सोनं आणि 8,000 रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेतील 3 चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. दरम्यान अज्ञात चोरट्यांविरुद्ध मानपाडा पोलीस तपास करत आहेत. मी मांगरूळला माहेरी गेली होती आणि रात्री 3 नंतर माझे मिस्टर कामाला गेले होते आणि तीनच्या नंतर चोर घरात शिरले, दरवाजा फोडला आणि दोन्ही कपाट फोडले आणि सर्व दागिने 16 तोळे सोनं आणि 35,000 रुपये रोख रक्कम घेऊन गेले. अच्छा, हां. अच्छा, पोलीस आले होते आपल्याकडं? हां, पोलीस आले होते. एफ आय आर केले त्या गुन्हा नोंद केला पोलीस स्टेशनमध्ये. ओके, पण त्याविषयी आपल्या घरात चोरी झाली काय सांगाल, सविस्तर माहिती सांगाल. मी रात्री 3 ड्युटीवर गेलो. 3 गेल्यानंतर त्याच्यानंतर दरवाजा टाला फोडला, कपाट फोडले आणि पैसे होते आणि सोना होता. किती तोळे सोनं होतं? ते 14 तोळा सोनं होतं.